ধরে দেবেন। चलिए मैच की शुरुआत करनी है के न्यूज स्पोर्ट्स। सलामी बल्लेबाजी की जोड़ी इस वक्त कुणाल और उनका साथ देने के लिए उतरे हैं प्रसाद। गेंद आती हुई लॉन के क्षेत्र में, खराब फील्डिंग का प्रदर्शन, दो रन के लिए यहां पर डिमांड है और देखिए दो रन दौड़कर पूरे गए, क्या बात है। प्रसाद की यहां पर मैं जरूर तारीफ करूंगा, रिक्स से भरा रन था लेकिन उन्हें रनों की कदर है, ये चीज को उन्होंने प्रूव किया। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल, अच्छा कॉम्बिनेशन यहां पर। दो रन जरूर यहां पर मिलते हुए, इस दो रन के साथ अकाउंट ओपन किया है इस वक्त बल्लेबाज कुणाल ने। गेंद जाती हुई इस वक्त 22 के रूप में, एक रन, एक रन से ज्यादा कुछ नहीं। अगली गेंद लेकर तैयार, फिर से एक बार गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर सज्जे होते हुए। इसी बीच ये गेंद इस बार बैकफुट पर जाकर किया करार प्रहार, गेंद जाती हुई डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ, अंपायर का इशारा आता हुआ 6 रनों के लिए, व्हाट अ हिट। थैंक यू डीजे। आने वाले वक्त में काफी सारी टूर्नामेंट आपको जरूर देखने मिलेगी, उसमें से नाइट टूर्नामेंट की अगर बात करें तो नरेश स्पोर्ट्स प्रेजेंट नरेश स्मृति चषक 2020 जरूर देखने मिलेगा आपको, जिसकी इनामी राशि काफी बड़ी है और साथ ही साथ मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक रखी गई है।
31 फरवरी से लेकर मार्च के महीने में ये टूर्नामेंट समाप्त होगा। तो सुनते हैं इस मैच की कहानी मेरे साथी कमेंटेटर कड़ू की जुबानी। तो बिल्कुल नाम में है कड़ू लेकिन जबान है मीठी। चलिए ओवर टू कड़ू। तो पहिला षटक मार्गस्थ संघाच्या धावा जर आपण पाहिल्या 10 धावा दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचला। प्रसादाच्या बॅटमधून एक मोठा फटका आला, त्यानंतर पॉईंटच्या दिशेला खेळलेले चिडू एक धाव पूर्ण करतोय आणि एका धावेने संघाला नेऊन ठेवतोय प्रसाद, तो म्हणजेच बिनगडी बाद 11 धावांवर। तर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं MCC योगा भाऊ, MCC वडवली संघाला। पहिला चेंडू मार्गस्थ 11 धावा धावपळ करती लागल्यात, पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, तिसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका आपण पाहिला होता प्रसादाच्या बॅटमधून, त्यानंतर मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती 2 सिंगल स्ट्राईक यावेळी यष्टरक्षकाला चुकून चेंडू जातोय, मात्र 1 धाव इथे पंच घोषित करतात। 22 रूपाने षटक संपला जातो। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपळ करती लागल्या जातात, त्या म्हणजे 12 धावा। धन्यवाद डीजे। आपण पाहतोय पुष्मात्रा स्पोर्ट्स आयोजित भव्य दिव्य असा चषक, आजचा अंतिम दिवस मेगा फायनल डे, चांगली सुरुवात चांगलं आयोजन या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय का। आजचा 4th दिवस आणि या 4th दिवसामध्ये नक्कीच आजच्या दिवसामधला हा दुसरा सामना आहे, तो म्हणजे योगाबाई MCC स्पोर्ट्स वर्सेस केवणी स्पोर्ट्स केवणी या 2 संघांदरम्यान। पहिला षटक संपला जातोय, 12 धावा धावपळकावरती लागल्या जात आहेत। प्रसाद आणि कुणाल अशी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय सामन्याला सुरुवात करत असताना, डावाला सुरुवात करत असताना हे 2 फलंदाज पहिल्या षटकामध्ये 12 च्या सरासरीने धावा फटकावत असताना आपण पाहतोय, तो म्हणजे प्रसाद ज्याच्या बॅटमधून एक मोठा फटका आला, षटकार आला होता, आपण पाहिलं होतं पॉईंटच्या दिशेला चेंडू गेला होता आणि एक मोठा फटका प्रसादाच्या बॅटमधून मिळाला पाहायला मिळाला। त्यानंतर कुणाल जर आपण पाहिला एका चेंडूचा सामना केला होता शेवटच्या चेंडू पहिल्या षटकामधल्या, मात्र 22 रूपामध्ये 1 धाव मिळाली होती त्या चेंडूवरती। संघातर्फे दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय जयेश गोलंदाजी करण्यासाठी। MCC स्पोर्ट्स जर एक नाव घेतलं तर नक्कीच एक मोठी टूर्नामेंट त्यांच्या कडून एक आयोजित केली जाते आणि यावर्षी त्यांनी नक्कीच योगा भाऊ अन्ना श्रद्धांजली चषक इथे आयोजित केलंय। नक्कीच ही मोठी टूर्नामेंट इथं पाहायला मिळणार आहे आपल्याला। यावेळी मात्र पहिल्याच चेंडूवरती गोलंदाज सफल होत यशस्वी होतोय, पहिल्याच चेंडूवरती गडी बाद करण्यामध्ये सफल ठरतोय, तो म्हणजे गोलंदाज जयेश। कुणाळ्याची खेळी संपली जाते। दुसऱ्या षटकामधल्या पहिल्याच चेंडूवरती गडी बाद झाला कुणालच्या रूपाने, आपला संघाच्या फलंदाजीसाठी ओपनिंग करण्यासाठी गेला होता, मात्र आपला खाताही गुळू शकला नाही आणि हा फलंदाज 2 चेंडूंचा सामना केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती हा गडी इथे तंबूमध्ये परतला जातोय। पहिला हादरा पहिला मोहरा इथे बाद होतोय MCC योगाभाऊ MCC वडवली या संघाचा। प्रसाद आणि योगेश अशी जोडी यावेळी क्रीज वरती आपण पाहतोय। यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल नक्कीच ती मारची बाहेर, 1 बाउन्स 4 धावा।
धन्यवाद डीजे, चांगली घ्या. दिशा पाहिली होती, फलंदाज तिथे कोणी नव्हतं आणि नक्कीच त्याचा फायदा प्रसाद या फलंदाजाला झाला. चांगली फलंदाजी करतोय अजूनपर्यंत, आपल्या फलंदाजीमध्ये एक षटकार आणि एका चौकाराच्या साहाय्याने चांगली खेळली अजूनपर्यंत करतोय फलंदाज प्रसाद. ह्या वेळी बिग हिट गेला, चेंडू नक्की सीमारेषेच्या बाहेर, षटकार आणि सलामी पुन्हा एकदा करतोय प्रसाद. धन्यवाद डीजे, ताबडतोब खेळी करतोय प्रसाद समांतरकरण. दोन चेंडूवरती दोन मोठे फटके पाहायला मिळतो, एक चौकार आणि एक षटकारांच्या सहाय्याने. धावा आपण जर पाहिला, धावा धावपळ करती लागल्या जात आहेत, त्या म्हणजे एक गडी बाद 22 धावा. सुरुवात चांगली करून दिले प्रसाद यांनी, ज्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं तिसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका आला होता, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका येतो. यावेळी पंच घोषित करतायत अवांतर चेंडू आणि अवांतर धाव संख्येमध्ये भर मिळाली जाते. अवांतर धावन एक धाव, ही धाव जोडली जाते. यहां पर मैं सभी टीमों को सूचित करना चाहूंगा, रिच वाइट है, सफल होंगे आप. जिस तरीके से क्रिकेट की परिभाषा में कहा जाता है कि घुस के अगर आप खेलते हैं तो आपका वाइड और बढ़ जाता है, ये चीज ध्यान में रखिएगा. और साथ ही साथ जो बाउंसर बॉल है, फर्स्ट वार्निंग जरूर अंपायर ने दी है. अगली गेंद लेकर तैयार फिर से एक बार गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर. मात्र शत्रक्षकाली होता, जय सुटला जातोय, गडी बाद होण्याची शक्यता आणि तिसरी धाव पुन्हा एकदा धावण्याचा प्रयत्न आणि तीन धावा पूर्ण होतात. एक झेल होता, झेल सुटला जातोय, जीवनदान मिळाला जातोय आणि जीवनदानात तीन धावा या चेंडूवरती मिळाल्या जात आहेत, त्या म्हणजे प्रसाद याला. पंचाने नऊ चेंडू नाही ना, नऊ चेंडू आहे, या चार धावा या धाव मिळाल्या जातात. नऊ चेंडू असणार आहे या चेंडूवरती. चेंडू दिला नक्कीच, चेंडू वरती चार धाव मिळाले जातात, फ्री हिट असणार आहे. फ्री हिट आहे नक्कीच या चेंडू वरती. खराब गोलंदाजी या षटकामध्ये म्हणता येईल, कारण दोन मोठे फटके, त्यानंतर एक व्हाईट, त्यानंतर एक नऊ चेंडू आणि तीन धावा ह्या धावून काढलेल्या. यावेळी मोठा फटका आहे, नक्की चेंडू सीमारेषे बाहेर, सहा धावांसाठी षटकार. डीजे खराब गोलंदाजी, 21 धावा अजूनही खर्च करतो या षटकामध्ये, चार चेंडू मध्ये 21 धावा खर्च केल्यात गोलंदाज जयेश याने, ज्यामध्ये दोन षटकार एक चौकार. यावेळी मात्र पुन्हा एकदा मात्र शत्रक्षक तिथे जवळ आहे, एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र प्रसाद याचा नकार येतोय. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल योगेश याला, एका धावेने धावफळ पुढे सरकला जातोय, धावा धावपळ करती लागल्या जात आहेत. 34 धावा, 34 लॉस ऑफ 1 विकेट, असा धावपळक धावपळ करते लागला जातो योग भाऊ एमसीसी स्पोर्ट्स या संघाचा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल, स्ट्राईकला फलंदाजी करतो प्रसाद. जर प्रसादचं जर आपण विश्लेषण केलं, फलंदाजीमध्ये दोन षटकार आणि एका चौकाराच्या सहाय्याने ताबडतोब खेळी करतो आपल्या संघासाठी. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी केली होती, फलंदाजाला काही चेंडू समजला नाही, चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धारच्या रूपाने, षटक संपला जातोय तो म्हणजे दुसरा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाच्या धावा धावपळ करती लागल्या जात आहेत, 34 धावा.
धन्यवाद डीजे. दोन षटक पूर्ण, संघाच्या धावा धावपळ करती लागले जातात. एक गडी बाद, 34 धावा. संघातर्फे तिसरं आणि वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतो हेमंत. गोलंदाजी करण्यासाठी पहिलाच चेंडू योगेश याच्यासाठी. ह्यावेळी मात्र नक्कीच खराब चेंडू पंच घोषित करतात आणि वन बाउंची वॉर्निंग दिली जाते गोलंदाज हेमंत याला. अवांतर धावसंख्येमध्ये भर मिळत जाते. अवांतर धावाने 35 धावा धावपळ करती लागले जातात. नऊ चेंडूंचा सामना केला प्रसादे आणि 24 धावा तब्बल आपल्या फलंदाजी मध्ये कुठल्या गेल्यात. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मिसफील्ड होते तिथे आणि दोन धावा इथे पूर्ण केल्या जातात. दोन धावाने संघाच्या धावा धावपळीवरती पुढे सरकल्या जात आहेत. त्या म्हणजे 37 धावा, 37 लॉस ऑफ वन विकेट असा धावपळ धावपळीवरती लागला जातो. योगामऊ एमसीसी स्पोर्ट्स वडवली या संघाचा. तिसरा षटक मार्ग असते. पहिला चेंडू इथे हाताळला गेला. पहिल्या चेंडू मध्ये जर एक अवांतर आणि या दोन धावा अशा तीन धावा पहिल्या चेंडूवरती खर्च केला गेला. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका येतोय आणि धाव फळक पुढे सरकला जातोय. तो म्हणजे 43 या धाव संख्येवरती जबरदस्त ताबडतोब केली योगेश आणि प्रसाद याच्याकडून पाहायला मिळते. यावेळी त्रिफळाचित होऊन तंबू मध्ये परतला जातोय योगेश. चांगली खेळी गेली आपल्या संघासाठी. एक ताबडतोब खेळी गेली. दोन षटकार आपण पाहिले या फलंदाजाच्या बॅट मधून. मात्र यावेळी तंबू मध्ये परतावा लागेल फलंदाज योगेश याला. त्रिफळाचित करून हेमंत याने त्याला तंबूचा रस्ता दाखवलाय. नवीन फलंदाज, एक विस्फोटक फलंदाज, अनुभवी फलंदाज सुशांत मुकादम यावेळी क्रीज वरती जात असताना. दोन गडी बाद, 43 धावा या धावपळीवरती लागले जात आहेत. सुशांत नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी. तीन चेंडू तिसऱ्या षटकामधले संपले जात आहेत. तीन चेंडूचं जर विश्लेषण केलं तर आपण नक्कीच 9 धावा खर्च केलेत आणि एक गडी बाद करण्यामध्ये सफल ठरला गोलंदाज हेमंत. सुशांत येतोय आपल्या फलंदाजीमधल्या पहिल्याच चेंडूचा सामना करण्यासाठी. स्ट्राईक एंडला फलंदाजी करत असताना आपण पाहतोय सुशांत याला. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहिजे. जेल आहे का चेंडू सीमारेषे बाहेर 6. सहा धावांसाठी जातोय. षटकार येतोय. एक मोठा फटका यावेळी पुन्हा एकदा सुशांत याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. त्या 6 धावेने धावा वेगाने मारतात. धावा धावपळकावरती लागल्या जातात. 49 धावा तिसऱ्या षटकामधले. अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. 49 धावा धावपळकावरती लागले जात आहेत. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा या बिगिट बॅक टू बॅक दुसरा षटकार सुशांत याच्या बॅट मधून. धन्यवाद डीजे. 50 धावा पूर्ण होतात इथे एमसीसी वडवली संघाच्या. 55 धावा तब्बल गुडल्या गेल्या. तिसरा षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सुशांत आल्या आल्या दोन चेंडूवरती दोन षटकार डोळवतोय आणि संघाला नेऊन ठेवतो 55 या धाव संख्येवरती. षटकरांच्या अटी पूर्ण करतोय का यावेळी. मात्र स्लो डिलिव्हर केली होती. फक्त चेंडूला दिशा दिली आणि चोरटी अशी धाव पूर्ण करून स्ट्राईक आपल्याकडे ठेवत असताना सुशांत मुकादम. षटक संपले जाते. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपळीवरती लागल्या जात आहेत. 56 धावा.
धन्यवाद डीजे. शेवटचा षटक शिल्लक, सहा चेंडू शेवटचे शिल्लक. एमसीसी वडवली या संघाच्या डावामधले 56 धावा धावपळ करती लागल्या जातात. शेवटचे षटक हाताळण्यासाठी स्लॉगोरच्या षटकामध्ये गोलंदाजाची वर्णी लागली जाते. गोलंदाज येतोय गोलंदाजी करण्यासाठी. विजय सुशानाची जर फलंदाजी पाहिलं आपण, 3 चेंडूंचा सामना केलाय, तब्बल 13 धावा गुटल्या 2 षटकारांच्या सहाय्याने. प्रसाद याची जर आपण पाहिली तर 9 चेंडू मध्ये 24 धावा तब्बल गुटल्या गेल्यात. यावेळी खराब चेंडू 1+1 अशा 2 धावा मिळाल्या जातील अवांतर धावेने. अठ्ठावन्न धावा धावपळ करती लागल्या जात आहेत. चौथा षटक मार्गस्थ आहे. चौथ्या षटकामधला पहिला चेंडू जर आपण पाहिला तर खराब चेंडू पंथाने घोषित केला होता. अवांतर चेंडू व्हाईटच्या रूपाने. पुन्हा एकदा उलटा चेंडू होता. चांगला समाचार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. ताबडतोब खेळी केली जाते. प्रत्येक षटकामध्ये जर आपण पाहिला तर एक मोठा फटका, दोन मोठे फटके येतच असतात आणि तेच यावेळी करत असताना सुशांत आणि प्रसाद. यावेळी सुशांतच्या बॅटमधून नक्कीच आमचे गुणलेखक सांगत असताना कालच्या दिवसामध्ये 79 धावा तब्बल गुटल्या गेल्या होत्या. मात्र यावेळी एमसीसी संघाला संधी आहे. मात्र पाहूया यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू सीमारेषे बाहेर, 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. 70 धावा तब्बल गुटल्या गेल्यात. चौथा षटक मार्गस्थ, 2 चेंडूंचा खेळ संपला जाते. कालच्या दिवसामधल्या 80 धावा हून जास्त धावा पटकावतोय का योगाभाऊ एमसीसी वडवली संघ. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही, चेंडू झाला डॉटच्या रूपाने. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ बाकी. सुशांताची फलंदाजी आपण पाहिली, 4 षटकार तब्बल कुठले गेले सुशांताच्या बॅटमधून. 25 धावांवरती खेळतोय, 5 चेंडूंचा सामना केलाय. यावेळी पुन्हा एकदा पायचीचा अपील केला होता, अपील पंचाने वेडाळलाय. मात्र लेगबाईच्या रूपाने 1 धाव मिळाली जाईल. एका धावेने धावपळ पुढे सरकला जातो. 71 धावा अजूनही चेंडू शिल्लक आहेत, ते म्हणजे 2. तर इथे आमच्या समाज कक्षांसमोरच आमच्या व्यापी उपस्थित झालेत माननीय श्री मनोहर सर इथे उपस्थित झालेत. त्यांचंही आमच्या मंडळातर्फे हार्दिक स्वागत. यावेळी पुन्हा एकदा पाहायचं आहे, जेल आहे, शत्ररक्षक जेल गाडी येतोय, जेल डीपला जातोय, गाडी बाद होतोय. प्रसाद याची खेळी संपली जाते. मात्र चांगलं काम आपल्या संघासाठी केलं, ताबडतोब खेळी केली आणि आपल्या संघाला 10 चेंडू मध्ये 24 धावा तब्बल कुठल्यात आणि तो गडी यावेळी जेलच्या रूपाने तंबू मध्ये परतला जातोय. सुशांत तू यावेळी स्ट्राईकला, शेवटचा चेंडू शिल्लक असेल सुशांत याच्या माहितीसाठी. 71 धावा धावपळ करते लागल्या जात आहेत. नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी करण जातोय. मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे, नॉन स्ट्राईक एंडला हा फलंदाज असणार आहे. शेवटचा चेंडू घेऊन जातोय गोलंदाज विजय. यावेळी पुन्हा एकदा बिगिट केले, चेंडू सीमारेषे बाहेर, 6 धावांसाठी. षटक संपले जाते, 4 षटक. पहिला डाव संपला जातोय योगाभाऊ एमसीसी वडवली संघाचा. धावा धावपळ करते, 77 धावा आणि 78 धावांचं आव्हान. I don't know.
धन्यवाद डीजे स्पोर्ट केवणी. तुमचे सर्व खेळाडू घेऊन आमच्या समाजन कक्षा समोर यायचंय. तिथे तुम्हाला चेअर ठेवल्या गेल्यात आणि तिथूनच तुमचे फलंदाज पाठवायचे, त्याची नोंद घ्या. केवणी स्पोर्ट केवणी, एक मोठा डोंगर रचला गेलाय धावसंख्येचा. नक्कीच योगा भाऊ एमसीसी वडवली या संघाने तब्बल 77 धावा कुठल्यात आणि 78 धावांचं आव्हान दिला गेलं. आणि शेवटचा जो षटकार आपण पाहिला, सर्वात मोठा षटकार होता. ताबडतोब खेळी गेली सुशांत याने. जर सुशांतचं आपण फलंदाजीकडे पाहिलं तर नक्कीच 5 षटकार या फलंदाजाने टोळावलेत आणि त्यामध्ये एक सिंगल. 8 चेंडूंचा सामना केला आणि 8 चेंडू मध्ये तब्बल 31 धावा पटकावल्या गेल्यात सुशांत याच्याकडून. त्यानंतर पहिला फलंदाज प्रसाद 10 चेंडूंचा सामना केला, 24 धावा पटकावल्या. त्यानंतर कुणाल 2 चेंडूंचा सामना केला, आपला भोपळाही खोळू शकला नाही. त्यानंतर आलेला फलंदाज योगेश 5 चेंडूंचा सामना केला आणि 15 धावा कुठल्या. शेवटच्या क्षणी आलेला फलंदाज सुशांत 8 चेंडूंचा सामना केला, 31 धावा तब्बल कुठल्या, ज्यामध्ये 5 षटकारांचा समावेश सुशांत याच्या बॅटमधून आलेले. एमसीसी वडवली लगेच शत्ररक्षण लावून घ्या. कर्णधार बॉबी, मला विनंती असेल लगेच शत्ररक्षण लावून घ्या. एक मोठा डोंगर रचला गेलाय, मोठा डोंगर रचण्यात नक्कीच यशस्वी ठरलेला फलंदाज सुशांत आणि प्रसाद. मात्र कालच्या दिवसामध्ये ज्या तब्बल धावा कुठल्या गेल्या होत्या, 79 धावाने 80 धावांचा टार्गेट दिला होता, त्या धावांमध्ये आपण जर पाहिलं तर 2 धावांनी कमी पडत असताना आपण पाहिलं एमसीसी वडवली संघ. मात्र शत्ररक्षण लावून घ्या लगेच एमसीसी योगा भाऊ एमसीसी स्पोर्ट्स संघाने लगेच शत्ररक्षण लावून घ्यायचं, विनंती असेल. फलंदाजीची जोडी मैदानामध्ये गेलेली आहे, हेमंत आणि निलेश.
तब्बल 78 धावा कुटायच्या 24 चेंडूमध्ये 4 षटकांमध्ये. जशी फलंदाजी एमसीसी वडवली संघाने गेले तशीच फलंदाजी आपल्या विजयासाठी करावी लागणार आहे, ती म्हणजे केवणी स्पोर्ट केवणी संघाला. प्रत्येक षटकामध्ये 19.5 षटकांची सरासरी असणार आहे, 5 धावांचे सरासरी. षटक मार्गस्थ पहिला पॉवर प्लेचा षटक असणार आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजाची वर्णी लागली जाते. गोलंदाज संदेश पहिला षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचा षटक स्ट्राईकला फलंदाजी करतो हेमंत. यावेळी बॅटची कडा घेतली, झेल आहे, शतरक्षक झेलकडे येतोय. पहिला चेंडूवरती पहिला गडी बाद होतोय केवणी स्पोर्ट केवणी संघाचा. धन्यवाद डीजे. हेमंत तंबू मध्ये परतला जातो, एक मोठा फलंदाज केवणी संघाचा असतो, मानला जातो ओपनिंगला येऊन एक ताबडतोब खेळी करतो आपल्या संघासाठी. तो फलंदाज यावेळी स्वस्थमध्ये परतला जातोय. नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी जातोय तो म्हणजे भावेश. पहिल्याच चेंडूवरती यश प्राप्त होतोय गोलंदाज संदेश याला. तर यानंतर सामना होणार आहे एकविरा नायगाव आणि या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो सामना होणार आहे. तर विनंती असेल एकविरा नायगाव संघाला की तुम्ही नाणेफेकीसाठी यायचं आहे. एकविरा नायगाव या संघाच्या कर्णधाराने लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुढचा चेंडू डावखुरा फलंदाज निलेश याच्यासाठी. यावेळी पुन्हा एकदा पाहिजा शतरक्षक जेलखाली आहे प्रसाद आणि जेल डिपला जातो बॅक टू बॅक दुसरा गडी तंबू मध्ये परतला जातोय केवणी स्पोर्ट केवणी संघाचा. धन्यवाद डीजे. गोलंदाज हॅट्रिक वरती येतोय संदेश. बॅक टू बॅक दोन गडी बाद केल्यानंतर हॅट्रिक वरती हॅट्रिकची संधी प्राप्त होते या गोलंदाजाला. मात्र पाहिजे हॅट्रिक पूर्ण करतोय का. अजूनही या स्पर्धेमध्ये हॅट्रिक पूर्ण झाली नाहीये. मात्र यावेळी संदेशाला संधी आहे हॅट्रिकची. पूर्ण करतोय का आपल्या संघासाठी. दोन गडी तंबू मध्ये परतले जातात बॅक टू बॅक दोन फलंदाज हेमंत आणि निलेशच्या रूपाने. यावेळी हॅट्रिकची संधी शतरक्षक झेल गाळी झेल डिपला जातो आणि या स्पर्धेची पहिली हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज संदेश. धन्यवाद डीजे. जबरदस्त गोलंदाजी हाताळली जाते. चांगला टप्पा चांगला वेग या गोलंदाजाला प्राप्त होतो आणि ज्याच कारणाने हॅट्रिक साधली जाते हॅट्रिक पूर्ण केली जाते गोलंदाज संदेशाच्याकडून. पहिली हॅट्रिक या स्पर्धेची. तीन गडी बाद 0 धावा धावपळ करते लागले जातात. खराब परिस्थिती अशी म्हणता येईल केवणी स्पोर्ट केवणी या संघाची. कारण पहिल्याच षटकामधल्या पहिल्या 3 चेंडूवरती 3 गडी या तंबूमध्ये परतले गेलेत. पहिला गडी बाद झाला हेमंत, त्यानंतर गडी बाद झाला निलेश,
आणि आता तिसरा गडी बाद होतोय तो म्हणजे भावेश. नवीन फलंदाज, फलंदाजी करण्यासाठी मंगेश. विनय आणि मंगेश अशी जोडी. चौथा चेंडू, यावेळी मात्र चेंडूला सन्मान दिला. पॉइंटच्या दिशेला गेला चेंडू, सुशांत अडवतो. तिथपर्यंत एक धाव घेण्याची संधी फलंदाजाकडे होती. एक धावाने खाता खोलतोय संघाचा आणि स्वतःचा चौथ्या चेंडूवरती. चार चेंडूंचा पहिल्या षटकामधला खेळ संपला जातोय. पॉवर प्लेचा षटक आहे. मोठं फटकं खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, मात्र अपयश मिळाला या फलंदाजांना. यावेळी पाहिजे बाईसच्या रूपाने एक धाव, 1+1 अशा दोन धावा या चेंडूवरती मिळाल्या जातील. या दोन धावाने धावपळ पुढे सरकला जातो, तो म्हणजे 3 या धाव संख्येवरती. षटक मार्गस्थ पहिला आणि पहिल्या षटकामधला शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. मोठा डोंगर रचायचा आहे आणि प्रत्येक षटकामध्ये 19.50 ची सरासरी ही पूर्ण करावी लागणार. यावेळी मात्र काहीसा कमी पडताना आपण पाहतोय केवणी स्फोट केवणी संघाचा, कारण 3 फलंदाज स्तंभ मध्ये परतले गेलेत. यावेळी मात्र पाहिजे मोठा फटका, चेंडू सीमारेषे बाहेर, 6 धावांसाठी षटकार. पहिला षटक संपला जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपळ करते आपण पाहतोय. 9 धावा, 10 धावांचे कमी पडत असताना प्रत्येक षटकाच्या सरासरीमध्ये आपण पाहतोय तो म्हणजे केवणी स्फोट केवणी संघ. मात्र शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका मंगेशाच्या बॅटमधून आला आणि अशा पल्लवित केलेत की हा फलंदाज, जशी सुशांतनी फलंदाजी केली, जशी प्रसादने फलंदाजी केली, जशी योगेशने फलंदाजी केली, तशी फलंदाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून देईल का. मात्र गोलंदाजी मार्गावर गोलंदाजी येतोय संघातर्फे दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक हाताळण्यासाठी मारुती येतोय गोलंदाजी करण्यासाठी. नौका गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय मारुती याला. तर पाहायचं यावेळी एक मोठा डोंगर रचला गेला आणि मोठा डोंगराचा पाठलाग करण्यासाठी नक्कीच प्रत्येक फलंदाज प्रयत्न करतायत. यावेळी पहिला चेंडू बॅटची कडा घेतली, चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. एक धावेसाठी एक धाव प्राप्त होते. एका धावेने दुहेरी आकड्यामध्ये पोहोचला जातोय तो म्हणजे केवणी स्फोट केवणी संघ 10 धावांवरती. मारुती पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च करतोय. चांगला वेग या गोलंदाजाकडे आहे. मात्र यावेळी पहिल्या चेंडूवरती एक धाव मिळाली जाते. यावेळी पाहिजे स्ट्रेट ड्राव केली चेंडू सीमारेषेकडे येतो. प्रसाद खूप वेगाने येतोय, चांगलं शत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी एक धाव घेण्याची संधी फलंदाजाकडे होती विनय याच्याकडे. एका धावेने धावपळ पुढे सरकला जातोय. 11 धावा, तर एक धाव सिंगल आणि डबल ने काही होऊ शकत नाही, कारण मोठ्या फटक्यांची गरज आहे. जसं MCC संघाच्या फलंदाजाने केलं होतं तसंच फटके खेळावे लागतील. ते म्हणजे केवणी स्फोट केवणी संघाला आपला जो डोंगर रचला गेलाय तो डोंगर खाली करण्यासाठी नक्कीच JCB आणि डंपर लावावे लागणार आहेत. यावेळी पुन्हा एकदा बिगिट केलाय चेंडू, शत्ररक्षक तिथे उपस्थित आणि छेल ढिपला जातोय. पुन्हा एकदा गडी बाद होतोय मंगेशाच्या रूपाने. तर राहुल जातोय नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी.
नक्कीच कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं भाईंदर या संघाने 80 धावांचं टार्गेट दिलं होतं आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी नक्कीच ब्रह्मांड या संघाने तब्बल 54 धावा गुडल्या होत्या. मात्र पराजय यावेळी खराब शतरक्षण केला जातो हर्षद याच्याकडून. चेंडू सीमार्शे बाहेर 4 धावांसाठी जातो. या 4 धावाने का होईना मात्र एक मोठा फटका येतोय आणि असंच मोठे फटके खेळावे लागणार जर केवणी संघाला जिंकायचा असेल तर. जर आपण पाहिलं तर मोठा डोंगर असतो आणि मोठा डोंगर खाली करण्यासाठी आपण प्रत्येक वेळी पाहतो जेसीबी पोकलेन आणि डंपर ह्या वस्तूंची गरज असते. तसेच क्रिकेटमध्ये मोठा डोंगरचा धावसंख्या जर कमी करायची असेल तर मोठ्या फटक्यांची षटकार चौकारांची गरज असते आणि तीच यावेळी गरज असेल केवणी संघाला. 2 धावे संघाच्या नावा धावपळ करते आपण पाहतोय. 17 धावा या धावपळ करते लागल्या जातात. षटक मार्ग असते दुसरा आणि दुसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू. यावेळी कार्पेटच्या दिशेने चेंडू साधला गेलाय. कुणाल तिथे चांगलं शतरक्षण करतोय. तत्पूर्व 1 धाव घेण्याची संधी. षटक संपले जाते 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावा धावपळ करते लागल्या जात आहेत म्हणजे 18 धावा आणि अजूनही जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजे 60. शेवटचे उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजे 60. तर प्रत्येक षटकामध्ये 30 धावांची सरासरी आहे. 30 धावा प्रत्येक षटकामध्ये पूर्ण करावे लागणार आहेत. चौथा तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी वर्णवरती येतोय गोलंदाज कुणाल. बारा चेंडू आणि 60 धावांची गरज जिंकण्यासाठी केवणी स्पोर्ट केवणी संघाला. पहिला चेंडू मोठा फटका केला पाहिजे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. तिने इज्जत दिली तर आपण इज्जत द्यायची. तिच्या आईची लाडकी आणि पप्पाची परी. तर पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका येतोय आणि अशा पल्लवी करतोय तो म्हणजे फलंदाज राहुल. एक चांगली खेळी करतोय. एक चौकार आणि एका षटकारांच्या साह्याने खेळतोय. मात्र अजूनही डोंगर खूप मोठा आहे आणि पाहिजे हा डोंगर पूर्ण करतोय का फलंदाज राहुल. यावेळी मात्र एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक होऊ शकतो. मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाज राहुल याला. एका धाव्याने धावफळ पुढे सरकला जातोय. धावा धावपळ करती लागल्या जात आहेत त्या म्हणजे 25 धावा. अजूनही 53 धावांची गरज आहे. चेंडू उर्वरित शिल्लक आहेत ते म्हणजे 10 चेंडू आणि 53 धावा. त्यावेळी सुंदर चेंडू तो पडल्यानंतर उसळी घेतली होती चेंडूने. फलंदाजाला चेंडू समजला नाही. बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. चेंडू जातोय निर्धारच्या रूपाने. 9 चेंडू 53 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन सज्ज होते गोलंदाज कुणाल. फलंदाज विनय याच्यासाठी. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका केला पाहिजे. शतरक्षक जलगाळे येतोय. प्रसाद जेल टिपतोय आणि पुन्हा एकदा गडी बाद होतोय. डीजे फलंदाज जातोय विजय. ज्या फलंदाजाने मागच्या षटका गोलंदाजी मध्ये चौथ्या षटकामध्ये हा गोलंदाज गोलंदाजी करत असताना तब्बल 21 धावा दिल्या होत्या.
तोच गोलंदाज यावेळी फलंदाजी करण्यासाठी जातो. जेवढ्या धावा दिल्या तेवढा मात्र खर्च कराव्या. नायगाव संघाचा कर्णधार या नायगाव संघाचा कर्णधार लगेच यायचंय. 8 चेंडू आणि 53 धावांची गरज जिंकण्यासाठी केवणी स्पोर्ट केवणी या संघाला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असेल. कुणाल याच्या गोलंदाजीमधले 8 चेंडू आणि 53 धावांची गरज. तर मात्र पुन्हा एकदा पूर्णपणे विजयाच्या छायेमध्ये आपण पाहतोय तो म्हणजे योगाभाऊ एमसीसी वडवली या संघाला. 7 चेंडू 52 धावा ची गरज जिंकण्यासाठी. 7 चेंडू 52 धावा. सात चेंडू आणि 52 धावांची गरज जिंकण्यासाठी. यावेळी मात्र पाहिजे चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव पूर्ण होते एका धावेने. उर्वरित 6 चेंडू आणि 51 धावांची गरज. सहा चेंडू आणि 51 धावांची गरज जिंकण्यासाठी केवणी स्पोर्ट केवणी या संघाला. पहिला चेंडू लेफ्टन केलेला गोलंदाज सुशांत याने. फलंदाजी करत असताना एक जबरदस्त खेळी केली होती सुशांत याने. तब्बल 5 चेंडू मध्ये 8 चेंडू मध्ये 31 धावा तब्बल गुटल्या होत्या. त्यावेळी पुन्हा एकदा पाहायचं शतरक्षक झेल खाली येतोय. झेल डीपला जातोय. बॉबी भोईर याच्याकडून स्वतः कर्णधार ते चांगलं शतरक्षण करत असताना चांगला झेल डीपला जातोय. विशाल येतोय नवीन फलंदाज. मात्र आता चेंडू शिल्लक आहेत उर्वरित 4 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 51. 4 चेंडू आणि 51 धावांची गरज जिंकण्यासाठी केवणी स्पोर्ट केवणी संघाला. नक्कीच अजून एक टुर्नामेंट आयोजित केली गेले सेंडोबा स्पोर्ट्स वडवली संघाने. 26 ते 29 या दरम्यान या